एवरीवन, आजची आपली रेसिपी आहे मँगो केक। सो त्यासाठी आता लागणार आपण साहित्य बघूया। मी 3 मँगोज घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्याप्रमाणे घेऊ शकतात। रवा घेतलेला आहे जो मी रोस्ट करून घेतलेला आहे आणि एक बाउल घेतलेला आहे। तर आपण आता त्याची फोडची रेसिपी पाहून घेऊया। एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये मी 1 ग्लास जो रोस्ट केलेला रवा टाकत आहे, त्यानंतर मी 1 ग्लास गरम दूध टाकत आहे आणि या दोन्हीला मी मिक्स करून 15 मिनिटासाठी आता हे साईडला ठेवणार आहे। आपण चांगलं मिक्स करायचं आहे, ठीक आहे। आपण हे चांगलं मिक्स करून ठेवलेलं आहे, ते चांगलं मर्ज झालं पाहिजे दोघं एकमेकांमध्ये। जे मँगोज घेतलेले होते त्यांचं मी वरचं जे कवरिंग असतं ते काढणार आहे। तुम्ही बघू शकतात मी कसं काढत आहे, तसं तुम्ही काढू शकतात। तुम्ही जितके तुम्हाला पाहिजे तितके तुम्ही मँगो घेऊ शकतात। मी 3 मँगो घेतलेले आहेत आणि आता ह्याला कवर काढून आपल्याला स्मॉल साईजमध्ये कापून घ्यायचे आहेत। मी मिक्सरमध्ये एकदम ग्राइंड करून घेणार आहे स्मूथ पेस्टमध्ये। आपण यामध्ये काहीच आधी टाकायचं नाही आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता चांगली फाईन पेस्ट झालेली आहे त्याची। आता यामध्ये मी जे आपण जे मिक्सर जे करून ठेवलेलं रवा आणि दुधाचं ते त्यामध्ये मी टाकत आहे। सगळं मिक्सर टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला पुन्हा आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। सो मी आता ते टाकत आहे, तुम्ही बघू शकतात। चांगलं स्पूननी आपण एकदा हे टाकल्यानंतर एकमेकांना मिक्स करायचं आहे आणि यामध्ये मी आता 1/2 चम्मच बेकिंग सोडा टाकत आहे। जास्त बेकिंग सोडा टाकायचा नाही आहे, 1/2 चम्मच बेकिंग सोडा टाकायचा आहे। आता हे पुन्हा मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात। मी केक पॅनला बटरनी ग्रीस करून घेत आहे सगळ्या बाजूनी। आता आपल्याला यामध्ये सगळं ते मिक्सर पूर्ण टाकून घ्यायचं आहे। थोडं टाकल्यानंतर सगळं आपण ते सेट करायचं आहे, थोडं त्याला टॅप करायचं आहे जेणेकरून यामध्ये एअर बबल्स राहणार नाही। मी एक कुकर घेतलेला आहे प्रीहीटसाठी। मी त्याच्यामध्ये जाडं सॉल्ट टाकलेलं आहे, त्यामध्ये मी जाळी ठेवलेली आहे आणि आता हे मी ज्याच्यामध्ये बॅटर पोर केलेलं आहे केकचं ते बरोबर मध्ये मी सेंटरला ठेवत आहे आणि ह्याला झाकण लावून 30 मिनिटासाठी लो फ्लेमवरती तयार होऊन देत आहे। शिट्टी लावायची नाही आहे, सिटी लावायची नाही आहे वरची। तुम्ही बघू शकतात 45 मिनिट झालेले आहे, आपला केक झालेला आहे। तुम्ही टूथपिक किंवा फोकचा वापर करू शकतात चेक करायसाठी। मी आता ते काढून घेत आहे, ते प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे। सो त्याआधी मी जरा नाईफने त्याला साईडून मी फिरून घेत आहे। बघू शकतात आता माझा केक किती मस्तपैकी तयार झालेला आहे। मी तुम्हाला आता कट करून दाखवत आहे, इझिली कट झालेला आहे आणि आता तो खूप स्पॉन्जीसुद्धा आहे। मी केकला डेकोरेट केलेलं नाही आहे, तुम्ही डेकोरेट करू शकतात क्रीम किंवा चॉकलेट यूज करून किंवा चेरी यूज करून। मी असाच तो केक खाणार आहे। सो तो आता तुम्ही बघू शकतात मस्तपैकी मी असं त्याला प्रेस करते म्हणजे स्पॉन्जी आहे। तर आपला मँगो केक हा तयार आहे।